अण्णा झाली आपली भाग्यलक्ष्मी तयार. हो आनंदी तुला शुभेच्छा. थँक्यू अण्णा. तुला आणि भाग्यलक्ष्मीला उद्या तुला सामान मिळालं ना की कर सुरुवात कामाला. पूर्ण मन लावून एक छान साडी बनव आणि दाखव जिंकोनी स्पर्धा. हो अण्णा. सर सर बेणा रे सर येऊ आलात तुम्ही ऑलरेडी. हां काय इकडे कसं काय आज सर ऍक्च्युली तुमचा फोन लागत नव्हता म्हणजे तुम्ही उचलत नव्हतात. हा सायलेंटवर होता म्हणून यावं लागलं मला पटकन. काय झालंय काय पण त्या मुलीला आपल्याला येवलेला पाठवायचंय ना. मम्मी म्हणलं ना रेशमा घेऊन जाईल तिला म्हणून. अहो पण रेशमा मॅडमचा फोन कालपासून स्विच ऑफच येतोय आणि त्यांच्या घरी माणूस पाठवला तर कोणी दारच उघडत नाहीये म्हणून मला असं धावत पळत यावं लागलं. मी काय म्हणतो आपण आपल्या ड्रायव्हर सोबत पाठवूया का त्यांना. नाही नाही असं नको बेणारे. हे बघा आपल्याकडून तिचा अपमान झालाय त्यामुळे तिला येवलेल्या घेऊन जायची जबाबदारी पण आपलीच आहे. त्यातनं मी तिला कमिट केलं होतं की रेशमा येईल तुझ्या सोबत म्हणून. पण आता रेशमा जाणार नसेल तर मला असं वाटतं की ती जबाबदारी मी घ्यायला पाहिजे. मी जाईन तिच्या बरोबर. सर तुम्ही म्हणजे एवढ्या छोट्या गोष्टीसाठी. छोटीशी गोष्ट नाहीये ही बेणारे. हे बघा ही कॉम्पिटिशन मी ऑर्गनाईज केली आहे त्यामुळे याच्या सगळ्या स्पर्धकांची जबाबदारी सुद्धा माझी आहे. उद्या उगच कुणावर अन्याय झाला म्हणून या स्पर्धेला गालबोट लागायला नकोय मला. हा करेक्ट आहे सर तुमचं. हे माझ्या लक्षात आलं नाही. जा जा तुम्ही निश्चिंत जा काय काळजी करू नका. मी आहे इथे सगळं. जिथे आहेत बेणार आहे तिकडे सगळी कामं होणार आहे. फायनली आता आपल्याला आपलं सामान मिळणार आहे. थांबा दादा इथे. वेगवेगळ्या रंगीबिरंगी धागे आणवा म्हणजे कशी साडी उठून दिसली पाहिजे. हो अगं सगळं घेऊया पण त्या आधी तिथे आपण पोहोचायला तर हवं द्या. सर थांब 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 काय नाही आता. अरे यार अगं अगे सावन काकू मगसपासनं सारखं फोन करतायत. काय म्हणतायत बघ ना. काय म्हणणार आहे आता आषाढी आली आहे ना मग त्यांना घराची साफसफाई करायची असं म्हणून फोन करतायत त्या. मी यांना त्यांना फोन करून सांगूनच देते की मी हे काम सोडलंय. मी आताच त्यांना फोन करून सांगते. खूप ऐक माझं ऐक. तू माझ्यामुळे स्वतःचं नुकसान का करून घेते. अगं नाही ते बघ तिथेच गाडी पण उभी दिसते आणि बेणारे सर पण दिसतायत. कदाचित रेशमा मॅडम गाडीतच बसले असतील. तू एक काम कर तू ही रिक्षा घेऊन परत जा मी जाऊन येते. अगं नाही तुला एकत्र सोडून कसं. शकू मी जाईन तू जा घरी. ठीक आहे तू नीट जा सगळं सामान व्यवस्थित घेऊन ये हा आणि मला फोन कर. हो करते तू जा. सॉरी सर थोडा उशीर झाला का. नाही नाही इट्स ओके. या गाडीत बसून तुम्हाला जायचं. रेशमा मॅडम नाही त्या काही कारणास्तव येऊ शकणार नाही. हा पण तुम्ही काळजी करू नका. या गाडीतून तुम्ही जायचं आणि येताना सगळं मटेरियल घेऊन यायचं. ठीक आहे सर चालेल. आणि सार्थक सर नाही त्यांना सांगायची काही गरज नाही मी येईन जाऊन. नाही नाही ठीक आहे. चला ड्रायव्हर दादा. ड्रायव्हर दादा आपल्याला किती वेळ लागेल पोहोचायला. एक दीड तास लागेल. हा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय. ड्रायव्हर दादा आपण जरा पटापट जाऊया. हो मॅडम. एक मिनिट
कुठे गेल्या? अहो काय काय झालं? अहो काका का, काका नाही दाढी वाढवली तर काय? काका काका नाही सार्थक राजाध्यक्ष काका नाही तुम्ही नाही माझे काका तुमचे काका काय करताय? अहो कुठे चालला? अहो थांबा अहो काय करताय? माझ्या काकांनी मला बघितलं असतं ना तर त्यांना आवडलं नसतं हे का आवडलं नसतं म्हणजे आवडायला पाहिजे का? तसं नाही पण माझ्यासोबत तुम्ही इथे काय करताय? असं काय करताय? आम्ही तुम्हाला कमिट केलं होतं ना येवल्याला घेऊन जाणार ते मटेरियल मिळवून देणार तुम्हाला परत म्हणून तर रेश्मा मॅडम येणार होते तुमच्या सोबत त्यांचा वेगळाच काहीतरी इश्यू झाला. तुम्ही सगळे पुरुष सारखेच आधी असं खोटं खोटं बोलायचं आणि मग नंतर काय काय नंतर नंतर काय नाही 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 तुम्ही आता काहीतरी बोलत होता ऐकलं नाही नाही तुम्ही बोलत होता काहीही बोलत नव्हते. एक मिनिट तुम्हाला अहो तुमचा काहीतरी मोठा गैरसमज होतोय असं काही नाही मी ड्रायव्हर नव्हतो. तुम्ही एक मिनिट तुम्ही काहीतरी खूप गैरसमज करून घेताय माझ्याबद्दल. काय बोलताय? ऐका माझं. अहो ऐका माझं. माझा काहीही गैरसमज झालेला नाहीये आणि मला तो करून घ्यायचा सुद्धा नाहीये. मग मला एक सांगा तुम्ही काय येताय माझ्यासोबत? मग काय प्रॉब्लेम आहे? मी आलो तर ड्रायव्हर येणारच होता ना कोणीतरी. मला प्रॉब्लेम आहे मला नाही यायचंय तुमच्यासोबत. एक मिनिट आता तुम्ही काय म्हणाला होता की तुम्ही काही गैरसमज करून घेतलेला नाही हे तुम्ही माझ्यासोबत यायचं नाही म्हणजे काय? हो म्हणजे जरी मी तुमच्यासोबत आले तरी मी या गाडीतून येणार नाही. गाडी आधी सांगायचं नव्हतं का? तुम्ही पण ना मॅडम गाडी जर सांगित दुसरी गाडी आणली असती तिकडेच बोलायचं ना. आता एवढं पुढे आल्यावर कसं गाडी बदल? ती चांगली आहे माझी गाडी पण आता इथे हवेवर काय मिळणार दुसरं? एवढं पुढे आलो आपण. मी एसटीनी जाईन. एसटी चालेल तुम्हाला? माझी गाडी का नाही चालणार? थोडीशी छोटी आहे एसटी पण चांगली आहे. हो असं काय करताय? अहो मला या गाडीत मळमळतो. अच्छा तुमचं जरा जरा वेगळे बरं का? खूप युनिक आहे तुमचं उलटचं काहीतरी. सगळ्या जगाला एसटी मध्ये बसल्यावर मळमळता गाडी लागते तुम्हाला ही गाडी लागते इथे मळमळणार तुम्हाला? काहीतरी तर लॉजिक द्या हो. काही बोलताय तुम्ही उगाच. एसटी मध्ये कंडक्टर ड्रायव्हर इतर माणसं पण असतात ना आजूबाजूला. काय संबंध आहे म्हणजे माणसांचा आणि मळमळण्याचा काय संबंध आहे? काही बोलताय तुम्ही उगाच. आणि मुळात एसटी थांबत पण नाही इथे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन एसटी थांबतच नाही इथे. मी लिफ्ट मागून जाईन. मग तर झालं. तुम्ही लिफ्ट मागून जाल? हो. पण या गाडीत येणार नाही तुम्हाला एसटी चालेल पण ही गाडी ठीक आहे घ्या लिफ्ट नाही मला काय? ओ कोण देत आहे का लिफ्ट? थांबा थांबा घ्या घ्या ना लिफ्ट घ्या. मी एवढं मी आलो माझं मी कमिटमेंट म्हणून आलो एवढं मला पण काम आहे. मी काय असं हे नाही मला मी सगळे कामं सोडून आलो एवढे गाडीचा त्याचं काय नाही. थांबा तेव्हा हेल्मेट पण नाही घातलं त्यांनी पोलीस पकडतील मग बघा बघा काय नाही थांबली थांबली नाही. तुम्हाला काय करायचंय? अरे काय आजकालची लोक पण है माणूस की चुरली नाही जगात. थांबत नाहीत म्हणजे काय? लिफ्ट मागितल्यावर पण थांबत नाही म्हणजे काय? थांबलं पाहिजे त्याच्यावर येतात हायवेला लोक लिफ्ट मागतील आणि थांबतील त्याच्यासाठी हायवेवर आणतात गाड्या. तुम्ही जरा शांत बसाल का? मी माझं माझं बोलतोय बोलू पण शकत नाही का? मी काय बोलीन? दादा थांबा. नाही थांबला एकही गाडी दिसत नाही. कोण लिफ्ट देणार आहे आता? सुनसान रस्ता आहे आता कोण लिफ्ट देणार तुम्हाला? हो अहो थांबा अहो मी अरे बापरे चिडल्या चिडल्या अहो मी गंमत करत होतो. अहो थांबा हो मॅडम अहो थांबा एवढं नाही नाही एसटीचा प्रवास खूप चांगला असतो मला फार आवडतो मला तर मळमळत पण नाही अजिबात एसटीमध्ये हा नाही हो गाडी एक पण ऐका की जा. हो मॅडम तुम्ही खूप फास्ट चालता या स्पीडने आपण चालत चालतच पोहोचवलेला. शिको ग काय नीट होईल मला ना टेन्शन आलं या माणसासोबत प्रवास करताना. काय अगं सतत आपला माझ्या मागे मागे येतोय हा माणूस ना एक नंबरचा चालू दिसतोय. त्याने ना हे मुद्दाम केलेलं दिसतंय ताई. तू बरं केलंस त्याच्या गाडीतून उतरली ते. शको ऐक ना मी काय म्हणते तू येतेस का आता पटकन? अगं पण तू आता लई लांब निघून गेली असशील ना. आता काय करावं मला काहीच कळत नाहीये. हे बघ तू इतका विचार नको करूस हा. आपलं ठरलंय ना आपल्या कामाशी काम ठेवायचं हा. आणि मी काय म्हणते तू ना त्याच्यापासून दोन नाही नाही चार हात लांबच राहा आणि जरा कडक आवाजात बोल म्हणजे जरा हिशोबात राहीन तो. मग आजपासून मी तेच करते. हा आणि आई ती मिरचीची पूड आहे ना ती तयारच ठेव. जरा काही जवळ येण्याचा प्रयत्न केला त्याने की दे त्याच्या डोळ्यात भिरकावून. हो हो एक मिनिट अर्धा पाऊण तास झाला चालवतातच बाकी पण काम आहेत मला. शकू मी तुला करते थोड्या वेळात फोन परत. थोड्यात पोहोचला असतो येवल्याला. काय झालं काय झालं काय
आय डोंट थिंक आपल्याला काही एसटी वगैरे मिळणार इथे. ऐका ना प्लीज, पाय तुटतील आता माझे. तुम्ही सतत निगेटिव्ह का बोलताय? मी निगेटिव्ह बोलतोय, तुम्ही निगेटिव्ह वागताय. अरे त्याला म्हणतात कर्मा. कर्मा नाही, शेण म्हणतात त्याला. माझे फेवरेट शूज आहे ते. सगळं खराब झाले. एवढं काय झालंय त्यात? शेणातच पाय भरलाय तुमचा. तेच तर झालंय, शेणात भरलाय पाय सगळा. आमच्या घरी दिवाळीला शेणाने सगळं अंगण सारवतात. मग आज काही दिवाळी आहे का कि अंगण आहे तुमचं? घाण झालं. तुमचं ना ऐकायलाच नको होतं. गेलो असतो ना गाडीने, आतापर्यंत पोहोचलो असतो, परत पण निघालो असतो. सगळं तुमच्यामुळे होतंय. माझ्यामुळे? मग काय, मी काय केलंय? म्हणजे तुम्ही वर बघून चालताय, जरा खाली बघून चालायचं. असं कसं चालणार तोंड खाली करून? असं कसं कोण चालतं? कोण चालतं? कोणीच चालत नाही. थांबा, काय करताय आता? त्याला ना पाणी म्हणतात. त्यानेच तुमचे शूज क्लीन करते. ठीक आहे, करा लवकर काय ते. अरे अरे ती राव, मी काय बघडाय काय का पावर उभा राहिला? लेदर येते त्याच्यावर ना, करा टाकू खाली टाकू. त्याच लेदरला ना शेण लागलाय म्हणून पाणी टाकतोय. फेवरेट शूज होते माझे. त्यांना वासाने पण इरिटेट होतंय मला. बायकांच्या मागे शेणखत फिरताना काही वाटत नाही. आणि जरा पाय भरला तर इरिटेट होतो. एक्सक्यूज मी, काही म्हणालात का तुम्ही? काही नाही. काय करायचं झालं? ही बॉटल पण रिकामी झाली, त्यातलं पाणी पण संपलं आणि तुमचे फेवरेट शूज पण क्लीन झाले. आता आपण निघूया. कस मी चालणार मिळणार नाही परत. दादा थांबा, थांबा 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 दादा, थांबा 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 दादा 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 प्लीज आम्हाला येवल्याला सोडता का? या बसा ना, तुमच्यासाठी एक जागा खाली आहे, या. ठीक आहे चालेल. एक नाही हो, आम्हाला दोन सीट लागतील. हा आम्ही सोबतच आहे दोघं. जागा नाहीये. या जागा नाही त्याच्याकडे. दादा प्लीज सोडा ना आम्हाला, आम्हाला खूप अर्जंटली पोहोचायचंय. प्लीज सोडा ना तू. तुम्ही जरा शांत बसा, मी बोलते त्यांच्याशी. प्लीज दादा प्लीज. ठीक आहे मागे जाऊन बसा. चालेल दादा, थँक्यू. चालेल का? चालेल, मागे बसायचं आता. हो मग त्याच्यापेक्षा माझी गाडी काय वाईट होती. मग तुम्ही येता का तुमच्या गाडीने? कारण मी या टेम्पोतूनच जाणार आहे. अरे बाजूला. नुसतं नाव आनंदी आहे. एक नंबर जी खडूस बसतो. मला तुमच्या मदतीची गरज नाही, माझी मी. बसले का? बसले का विचारतात. नाही दादा, प्रयत्न करते. प्रयत्न करतायत दादा. एक दीड तास लागेल, पाणी बिणी पिऊन घ्या. लवकर करा हो, मला येवलेला निघायचंय. पत्रिका उत्तम आहे, मनासारखं वर मिळेल तुमच्या मुलीला. काळजी करण्याचं कारण नाही, योग उत्तम आहे. गुरुजी जरा सार्थकची पण पत्रिका पहा ना. योग आहे लग्नाचा. काय सांगता गुरुजी? हो ग्रहांची स्थिती तर हेच सांगते. आणि बायको सुद्धा सर्व गुण संपन्न असेल त्याची. ती सार्थकला कशाची कमतरता भासून देणार नाही, त्याच्यावर खूप प्रेम करेल. ती घराला बांधून ठेवेल.
घरातलं घरपण जपेल. ह्या घरावर जणू तिचीच सत्ता असेल. आणि सार्थकचं काय? त्याच्या शब्दाबाहेर ती नसेल. पण त्याच्या लग्नाचा योग आहे तरी कधी? याच वर्षी आहे. पण एक मोठा अडथळा आहे. अडथळा? हो, आणि तो दूर करण्यासाठी उपाय पण आहे. सांगा ना. तुम्ही त्याच्या आवडीचा एक पदार्थ बनवा आणि 12 गरजू व्यक्तींना तो वाटा. कल्याण होईल. बर. सुधा, आपल्या सार्थकला खीर आवडते ना? हो, मी खीरच बनवीन. पण हा उपाय करताना काळजी घ्या, कुठलंही विघ्न यायला नको. बर. या घरात मी असताना विघ्न येणार नाही असं कसं बरं होईल? तयारच ठेव. जरा काही जवळ येण्याचा प्रयत्न केला त्याने की दे तिच्या डोळ्यात भिरकावून. खूपच थंडी हो इकडे. डायरेक्ट काश्मीर मध्ये आल्यासारखं वाटतंय. ऐका ना, तुमचं ऐकतील ते जरा एसी कमी करायला सांगता का प्लीज? चांगलं चाललो होतो एसी गाडीनी, ते आणून बसवले. जायचं आता धक्के घात. जगात ना कितीतरी लोक असाच प्रवास करतात आणि कसलीच तक्रार न करतात, कारण त्यांच्यासाठी ते काम महत्वाचं असतं ज्यासाठी ते घराबाहेर पडतात. आणि माझ्यासाठी आता ते स्पर्धेचं सामान सगळ्यात जास्त महत्वाचं. हो, एक मिनिट, तू विसरला असाल तर आठवण करून देतो. मी पण तुमच्या कामासाठीच येतोय सोबत. तक्रार करतोय म्हणून आभारी. हा ठीक आहे, आता प्लीज तुम्ही जाऊन तिथे बसाल. काय झालं? घुसलं काहीतरी हातामध्ये इथे. कुठे आणून बसवलंय मला? ए नाही, डेंजर. आता कुलूप बिरूप होणार याच काहीतरी. हे बघा, बापरे बघू. हे बघा, अहो तू हात नका लावणार त्याला. अहो हात लावू नका, ते तोटतय. काहीतरी घुसलंय आतमध्ये, लोखंड बिखंड असणार आहे मोठं. बर, एक मिनिट. तुम्ही काय करणार का? डॉक्टर आहे तुम्ही? जरा शांत बसाल का? बिखंड नका काढायची वेळ का? तुम्हाला प्रत्येक वेळेस मस्करी सुचते का? दाखवा. अहो अहो, तुम्हाला बघून नाही बसतायत का? तुम्हीच सांगितलं ना इकडे बसा म्हणून. आता द्या इथे. तुम्ही तुमचं बोट प्लीज स्थिर ठेवाल. स्थिर का? अख्खी गाडी हलतीये, मी हलतोय का एकटा? बर, खडू प्लीज. मी अजून नेल कटर तुमच्या बोटाला लावलं पण नाही. हो हो, नाही ते जरा भीती वाटते ना, टोकदार येते म्हणून. थांबा 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 थांबा, मी एक काम करतो, मी असं डोळे मिटून इकडे बघतो, मग 1-2-3 म्हणतो आणि मग नाही नाही मग तुम्ही पण 1-2-3 म्हणा आणि मग काढ. ठीक आहे, रेडी? 1-2 झालं. 3 3 झालं. लोखंड असेल ना खूप मोठं, साधं गवताचं पुसळ आहे. निघा. थँक्यू. हा बरं वाटतं. पण म्हणजे नेल कटर आत्ता का होतं तुमच्या बॅगमध्ये? घेऊन फिरता का? कायम असतं माझ्याकडे. तुमची बॅग ना ती त्या कार्टून सारखी आहे. तो नाही का असं एक एक काढतो बॅगेतनं काय काय? नाही नाही, ॲक्च्युली जादूगाराची टोपी. तसा काढून दाखव ना सगळं असा. नाही अजून काय काय बॅगमध्ये? अजून खूप काही असतं. हो, खायला आहे का काही? भूक लागली हो.
मिरची पूड हवी आहे. तुमचं नाव खूप विचार करून ठेवलं तुमच्या आई बाबांनी, आनंदी. अजिबात तुम्ही कधी चिडलेल्या दिसत नाही, वैतागलेल्या नाही, काय कायम आनंदी. छान. हो दादा, हळू चालव की. आई, खरंच हे खीर वाटल्याने दादाचं लग्न होईल? अक्कू, अगं वामन शास्त्रींनी सांगितलेलं आजवर कधीच खोटं झालेलं नाहीये. अगदी बरोबर. अगं तुला भाऊजी बोलवत होते सुद्धा. हो फोन वाजत होता कधीचा माहितीये तुझा? हो का? हो लगेच आले. गरजू लोकांना आता ही खीर देऊ, सार्थकची बायको घरात कशी येते ते मी बघतेच. आपल्या अकाउंटला ऍड करून घे. हा बोला अण्णा. आनंदी पोहोचलीस का वेळेत? आणि सामान मिळालं का तुला? हो अण्णा, अगदी मनासारखे धाग्यांचे रंग मिळाले. अरे वा 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 वा, बरं झालं. बरं बाकी सगळं ठीक आहे ना? म्हणजे प्रवास वगैरे होतोय ना व्यवस्थित? आणि खाल्लेस का तू काही? नाही अण्णा, अजून काही खाल्लं नाहीये, पण वहिनीने पुरणपोळी दिली आहे डब्यात, थोड्या वेळाने खाते. नंतर कशाला, आता लगेच खा बाळा. आणि ये लवकर. हो हो, आता सामान घेऊन निघतोच आहोत आम्ही. आम्ही आम्ही म्हणजे कोण आहे तुझ्यावर आणखी? आम्ही म्हणजे अण्णा ते अण्णा मी आणि ऑफिसचे लोकच असतील ना तुझ्या बरोबर? हो हो हो, तेच तेच आहेत माझ्या सोबत अण्णा. ठीक आहे ठीक आहे, मग ये लवकर सावकाश. काय नाही, म्हणजे लवकर ये पण जरा सावकाश ये. अण्णा हो, काय बोलताय तुम्ही? अशी काय, तू त्यांना सांग गाडी जरा सावकाश चालवा, पण तू लवकर ये. बर पोहोचते मी, ठेवते फोन अण्णा. वा मॅडम, तुम्हाला मिळालं सामान तुमचं. थँक्यू सो मच सर. बरं मी काय म्हणतो, मला खूप भूक लागली आहे, पण खाऊयात का काहीतरी? एखादं हॉटेल असेल पुढे? हो हॉटेल. नाही नाही, मी तुमच्यासोबत हॉटेलला नाही येणार. म्हणजे तुम्ही हॉटेलमध्ये बसून जेवा, हवं असेल तर मी बाहेर थांबते, पण मी नाही येणार आतमध्ये. बरोबर आहे, तुम्ही काय याल ना हॉटेलला, तुमच्या डब्यात आहे पुरणपोळी तुमच्यासाठी. तुम्हाला कसं कळलं? नाही नाही, मी या दादांशी बोलत होतो ना, तेव्हा जस्ट आय ओव्हर कानावर आलं. म्हणजे तुमच्या डब्यात पुरणपोळी आहेत, तरी तुम्ही मला मिरची देत होतात खायला. बरोबर नाही ना मी एवढं आलो? ते मी असंच म्हणाले होते. पण मी खूप सिरियसली म्हणतोय, मला खरंच खूप भूक लागली आहे. ॲक्च्युली पुरणपोळी माझी फेवरेट आहे. आय जस्ट लव पुरणपोळी. माझी आई जगातली बेस्ट पुरणपोळी बनवते. आय एम शुअर तुमची पण आई खूप चांगली करत असेल पुरणपोळी. इफ यू डोंट माइंड, आपण तुमच्या डब्यातली टेस्ट करून बघू शकतो, म्हणजे जस्ट कम्पेअर करायला. नाही भूक लागली ना म्हणून जस्ट विचारायला. दुसरं काही चालेल, जाऊयात आपण. चला. फाईल इथे ठेवायला सांगितले, नाही तर परत इथं गडबड होती. काय ना मॅडम, ऑफिसच्या माणसांनी जर वेळेवर कामं केली ना, तर ऑफिसच्या बॉसना कामं करावी नाही लागत. व्हॉट डू यू मीन? कोणी काम नाही केलं? तुम्ही. मी तुम्हाला एक काम सांगितलं होतं,
आपल्या कॉम्पिटिशन मधली कॅन्डिडेट मिस आनंदी वर्तक त्यांना येवल्याला घेऊन जायचं, पण तुम्ही नाही केलं, म्हणजे तुम्ही ते काम नाही केलं म्हणून ते स्वतःच गेलेत. ते कोण? सार्थक सर. व्हॉट? येस, सार्थक सर स्वतः गेलेत त्यांच्याबरोबर. दादा एक मिसळ पाव द्या. मला वाटत त्या मावशी चांगली का मिसळ? चालू द्या, चालू द्या. थ्री स्टार असेल ना किमान? ऍम्बियन्स आहे ना, ऍम्बियन्सच सांगतो. तर बघितलंच नाही ना हॉटेल मी कधी, त्याच्यामुळे मग त्या कॉल करते. दादा पटकन द्या. जमा अडकलो या सगळ्यात, नाही उचलणार. मला काही म्हणालात का तुम्हाला? नाही तुम्हाला, तुम्हाला कसं काय म्हणणार? तुमच्यामुळे तर एवढा मेमोरेबल होतोय माझा दिवस, आयुष्यभर विसरणार नाही मी. कमाल एक्सपिरियन्स. मी तुम्हाला सांगतो, फक्त हायजीन साठी रेकमेंड करणार आहे मी सगळ्यांना. कमाल हॉटेल. म्हणत होतो चांगल्या हॉटेलला जाऊ, पण नाही इकडे घेऊन आलात. हे जरा जास्त होतं असं नाही वाटत का तुम्हाला? हे घ्या. काय खाऊ इथे आता? मला एक कळत नाही, मी असं काय केलंय की इतकी वाईट वागणूक देताय मला? हो पण मी तर तुम्हाला पुरणपोळी देते. मला? हो. नक्की? हो. तुम्हाला आवडते ना? तुम्ही काय खाणार मग? मी हे मिसळपाव खाते. चालेल चालेल, काय पळेल. क्या बात है, कमाल झाली आहे पुरणपोळी. आय एम सॉरी, पण दिवसभर तुम्ही जो त्रास दिला ना मला, ते सगळं एका घासात भरून निघालं. कमाल. काय हो? सहज प्रीतीचा अर्थ नवा. सॉरी. छत्री आहे का? छत्री तुमच्याकडे? अहो तिकडे काय करताय तुम्ही झाडाखाली? इकडे या छत्री खाली. नाही नको, चांगलं काही करायला गेले की शेवटी पडलाच मिठाचा खडा. काय आलं? वृंदा, वामन शास्त्री म्हणाले होते की काही विघ्न नको यायला. अरे खीर नासरे. अरे देवा, आता का काय करायचं? हा शाप आहे आपल्या घराण्याला काय माहित. माझ्या मुलाचं ते तसं झालं, त्या मुलीने घटस्फोट घेऊन त्याचं आयुष्य नसवलं. आणि आता सार्थकचं लग्न जमायच्या आधी खीर नसली. तेव्हा कसली ही परीक्षा बघतोय आमची. आई सर,
दादा किती वेळ लागेल हो? थोडा वेळ लागेल पण होईल. अच्छा दादा, आणि थँक्यू सो मच, हा तुमची खूप मदत झाली दिवसभर. इनफॅक्ट हे माझं कार्ड ठेवा, आजचा दिवसभराचा मोबदला आणि हा सगळा खर्च घ्या. थँक्यू. अरे देवा, हे तू याचं राहिलं होतं. छत्री आहे का छत्री तुमच्याकडे? अहो तिकडे काय करताय तुम्ही झाडाखाली? इकडे या छत्री खाली. नाही नको, मी इथेच बरी आहे. अहो भिजाल तिकडे, तेवढ्यासाठी छत्री घेऊन आलो ना मी. मी तुम्हाला सांगितलं ना, मी इथेच बरी आहे. तुम्हाला काय हौस आहे का भिजायची? हो, मला आवडतं भिजायला. अरे प्रत्येक क्षणाला सहज प्रीतीचा अर्थ नवा. मन धागा धागा जोडते नवा. सामान हा अहो दिवसभर तुमच्या सोबत आहे मी, आता तरी विश्वास ठेवा. चला मी सोडतो घरी तुम्हाला. सर मी जाईन माझी माझी. अहो एवढी रात्र झाली एकट्या, तुम्ही सोडतो ना घरी? सर नाही, मी खरंच जाईन. आणि थँक्यू सो मच, तुमच्यामुळे स्पर्धेचं सामान मला पुन्हा मिळालं. पण सर तुम्ही कसे जाणार आता? काय नाही, मी मागवीन गाडी जाईन. ठीक आहे, येते मी उद्यापासून स्पर्धेच्या तयारीला. लाग सोडू का? मी पुन्हा एकदा विचारतोय. सर खरंच जाईन मी. थँक्यू. नाव आनंदी आहे तर पक्की खडूस. सर तुम्ही काही बोललात का? नाही मी. बाय बाय. आज बरी सापडलीस. चल पैसे काढ, पैसे काढ, पैसे दे. माझी दारू संपली आणि पैसे पण. पैसे काढ, पैसे काढ. मला पैसे हवे, मला दारू प्यायची, माझे पैसे संपले. पैसे काढ, पैसे हवे, पैसे दे. ए कोण रे हे?
मी कधी कोणावर हात उचलत नाही, पण कुठल्याही स्त्री सोबत जर कोणी गैरवर्तन करत असेल तर त्याला मी कधीच सोडत नाही. एक मिनिट, तूच होतास ना त्या दिवशी? घाबरू नका, परत येणार नाही तो. आता भित्र असतात असली माणसं. चला मी घरी सोडतो तुम्हाला. अहो आता तरी शिव मी हिच्या सोबत होतो, नाहीतरी एकट्या मुलीने काय केलं असत. पण मला एक कळलं नाही, तो माणूस कोण होता? काय घडतंय हे माझ्या आयुष्यात? कधी थांबणार आहे हे सगळं? अंशुमन आता असाच त्रास देत राहणार आहे का मला? आनंदी वहिनी, अगं कुठे होते तू? मी तुला शोधायला बाहेर पडले. आई अण्णा पण खूप काळजी करतायत. कुठे होते इतका वेळ? कुठे राहिली वहिनी? अगं गाडी रस्त्यात पंक्चर झाली होती आणि पाऊस पण खूप होता. हे सार्थक सर, यांच्याच कंपनी सारी डिझायनिंगची कॉम्पिटिशन आहे. ते स्वतः आले होते माझ्यासोबत सामान घ्यायला. हॅलो. नमस्कार सर, ही माझी वहिनी. अच्छा, बरं झालं सर तुम्ही आलात आनंदीला इथपर्यंत सोडायला. नाही ठीक आहे, त्यात काय एवढं. पुरणपोळी छान होती, इतनी दिली थोडी टेस्ट करायला. थँक यू सर, मी वहिनीसोबत जाईन आता. ठीक आहे, येतो. भेटू लवकरच. ऑल द बेस्ट कॉम्पिटिशन साठी. थँक यू सर. येतो. चांगला वाटला ना ग माणूस. नाही म्हणजे हल्ली कोण करत ग एवढं कोणासाठी. हो बर, चल घरी आता जाऊया. दादा, अरे कुठे होतास इतका वेळ? अग कामात होतो एका. बोल ना. अरे मी ऑफिस मध्ये पण फोन केला पण तुझा फोन लागत नव्हता. अग कामात म्हणजे बाहेर गेलो होतो जरा, तिकडे रस्त्यात रेंज नसेल म्हणून नसेल लागला. आणि हे काय तुझा शर्ट इतका कसा ओला झाला? नाही अगं पाऊस आला अचानक मध्ये, काय करणार त्याच्यामुळे भिजला. तिथे अचानक पाऊस आला आणि इथे अचानक सगळा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? अरे वामन शास्त्री आले होते. आणि तेव्हापासून आई रूम मध्ये बसून रडते. तू समजाव ना तिला. ठीक आहे, बघतो मी. झोप आता जाऊन. पाठवा.
अजून पाठवा तिला, अजून आलेली नाही आणि ती पाहिलत ना किती वाजलेत ते. आता अंशुमन राव आले आणि त्यांनी विचारलं की कुठे आहे माझी बायको, तर काय सांगायचं आपण? त्यांची बायको ती मुलगी नाही आहे का आपली? आहे. विचार, तुमची मुलगी कुठे आहे तर काय सांगायचं? कशाला काय सांगायचंय? काय सुख दिलं आपल्या मुलीला त्यांनी? तिने काय मनस्ताप भोगलाय तुला माहिती आहे ना? हो, पण घ्या. आल्या तुमच्या मॅडम. काय ग, तुला साधा एक फोन करता येत नाही घरी? दादा अरे काय? अरे दादा, तू इथे आल्यापासून आम्ही सतत टेन्शन मध्येच आहोत, तुझ्यामुळे प्रॉब्लेम्स वाढतायत. जरा तरी नीट वाक. मनोज तू गप्प बस. अण्णा आनंदी तू बोल, काय झालं बाळा? अण्णा हो, थोडा उशीर झाला, प्रवासात वेळ गेला आणि पाऊस पण खूप होता. बर, तू ठीक आहेस ना? हो अण्णा. हे काय, ते ओढणीला काय लागले माती माती? हाय अगं, वाटेतच पुन्हा अंशुमन भेटले होते, त्यांनी मला पुन्हा त्रास द्यायचा, माझी पर्स सोडायचा प्रयत्न केला. बघितलं का मालती, नशीब ते सर होते आज माझ्या बरोबर, त्या सरांमुळे हे मला फार काही करू शकले नाही. काय करायचं या माणसाचं काही कळतच नाही. जाऊ दे अण्णा, आता पुन्हा पुन्हा तोच विषय नको. अण्णा मला या स्पर्धेवर लक्ष केंद्रित करायचंय, मनासारखे धागे मिळाले आणि आता मी एक सुंदर साडी बनवणार. प्रेक्षक हो, आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत रहा.